अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी दुपारी 4 दरम्यान जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. परभणी शहरावरही पाऊस कोसळू लागला. विविध खासगी व शासकीय कामानिमित्त सोनपेठवरून जिल्ह्याच्या ठिकाणी परभणीला आलेल्या नागरिकांची धावपळ सुरू झाली. अनेक जणांनी थेट बसस्थानक गाठले. यावेळी सोनपेठकडे जाणारी बस उभीच होती. प्रवासी नागरिक थेट बसमध्ये चढले. त्यांनी पावसात भिजण्यापासून सुटका मिळवली खरी, परंतु थोड्या वेळाने पावसाचा जोर वाढता चक्क बसही गळायला लागली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अनेक बसचा खुळखुळा झाला असून अशा बसमधून प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. काही बसचे सीट तुटलेले आहेत तर काही बसच्या काचा फुटलेल्या आहेत. अनेक बसचे टप खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे सोमवार दिनांक 17 जुलै रोजी परभणी डेपोची दुपारी 4 सोनपेठ बस पावसात अक्षरशः गळायला लागली होती. यावेळी प्रवाशांना चालत्या बसमध्ये चक्क छत्री घेऊन प्रवास करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना दिलेल्या विविध योजनांच्या नादात लाल परीचा मात्र खुळखुळा केला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.